बातमी आहे जन्मदात्या वडिलांकडून झालेल्या मुलीच्या हत्येची. बागलाण तालुक्यातील डांग तळवाडे येथील जयश्री जाधव या अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाल्याने जन्मदात्या वडिलांनी स्वतःच्या पोटच्या मुलीची हत्या केली असा हृदयद्रावक प्रकार घडल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. वडील सुनील जाधव यांच्या विरुद्ध सटाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जन्मदात्या वडिलांकडूनच अत्याचार होऊन गर्भवती राहिलेल्या अवघ्या 15 वर्षाच्या मुलीने पेटवून घेत जीवनयात्रा संपवण्याची हृदयद्रावक आणि तितकीच संतापजनक घटना मंगळवारी उघडकीस आली. तालुक्यातील तळवाडे दिगर येथे ही दुर्दैवी घटना घडली असून पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून आरोपीस ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पोलिसात लहान मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून मयत मुलीवर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे तालुकाभरात खळबळ माजली असून हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनील रामदास जाधव हा आपली 15 वर्षाची मुलगी जयश्री सुनील जाधव व लहान मुलगा भूषण यांच्या समवेत एकत्र राहत होता. आरोपीच्या पत्नीचे 5 वर्षांपूर्वी निधन झाले असून त्याच्याकडे मुलगी जयश्रीस नेहमी घरातील किरकोळ कारणांवरून मारहाण केली जात होती. तिला शारीरिक मानसिक त्रास दिला जात होता. त्यातच आरोपीने केलेल्या अत्याचारामुळे तिच्या पोटात 7 महिन्याच्या मुलीचा गर्भ राहिला होता. जन्मदात्या पित्याकडूनच होणाऱ्या अनन्वित अत्याचाराला कंटाळून तिने सोमवार दिनांक 25 रोजी राहत्या घराच्या पाठीमागील दरवाजाच्या बाहेरच्या मोकळ्या जागी पेटवून घेतले. यात ती गंभीररित्या भाजून मयत झाली असून याबाबत आरोपी सुनील जाधव याच्या विरोधात भादवी कलम 306, 376(3) लहान मुलांचे लैंगिक अत्याचारावर प्रतिबंधक कायदा 2012 कलम 4(5)(c), 2, 6, 12, 16 प्रमाणे गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. मी हा गुन्हेगार मुलगा आहे, याचा मी मामा आहे सरकार. मी पनवेल शहरात राहतो, मी इथं राहत नाही. मी 87 पासून गाव सोडलेलं आहे, परंतु घटना ठिकाणी मला माहिती पडल्यास मी आलेलो आहे. सटाण्याच्या हॉस्पिटलमध्ये मी आलेलो आहे, पण पोलीस प्रशासनाने चांगली मदत केलेली आहे. पोलिसांच्याबद्दल आमचं काही वाईट वाक्य नाही आहे, पण मात्र इथून पुढे न्यायालयाने किंवा शासनाने याच्यावरती काहीतरी करावा आणि पोलिसांना अजून आदेश द्यावा. परंतु याला न्यायालयाने किंवा शासनाने याला कठोर सज्जा व्हावी आणि शासनाने याच्यात दक्षता घ्यावी, ही नम्रची विनंती. या प्रकरणी मयतचे मामा संभाजी बिरारी राहणार कंधाने यांनी फिर्याद दिली असून मयत जयश्रीचे मंगळवारी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह ताब्यात देण्यात आला. त्यानंतर सायंकाळी तिच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी शशिकांत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, उपनिरीक्षक राहुल गवई यांना तपासाबाबत मार्गदर्शन केले. पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून या प्रकरणी आरोपीस ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ माजली असून पोटच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली जात आहे. तळवडे तालुका बागलाण येथील घटना. माझी बहीण कंदाण्याहून तळवाडे येथे दिलेली होती. डांग तळवाडे तालुका बागलाण येथे माझ्या बहिणीची, माझ्या दाजींनी 5 ऑक्टोबर 2014 रोजी जाळून तिची हत्या केली व त्याच दिवशी ती मयतसुद्धा झाली. परत आम्ही त्या दिवशी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या वेळेस त्या गावाच्या समोर हा विषय मांडला, तेव्हा गावाने तुमचे लहान लहान भाचे आहेत बुवा, त्यांच्याकडे पावा व गुन्हा दाखल करावा. तसेच त्याच्या नावावरची जमीन होती त्या मुलांच्या नावावर करावे असे तिथल्या गावातील पंचांनी सांगितले. त्याचप्रमाणे आम्ही ऐकून त्यांच्या विषयाला अनुसरून आम्ही काही न करता पुढील आमच्या पद्धतीने आम्ही जात येत राहिलो, बाहेरून त्यांचा तपास घेत राहिलो. त्यानुसार त्याने दारू वगैरे पिऊन आमच्यावरसुद्धा शिवीगाळ केली. त्यानुसार आम्ही थोडं दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला. नंतर त्याने आमच्या भाचेवर देखील क्रूरपणे अत्याचार केले आहेत. स्वतःच्या मुलीवर त्याने बलात्कार करून तिला जीवे मारून अतिशय क्रूरपणे या तवाडे गावात अतिशय दुःखद घटना घडली आहे. तरी या तवाडे गावाने इथून मागे बऱ्याचशा घटना झाल्या, तरी या गावाने अतिशय पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला या घटनांना. तर
शासनाला माझी विनंती आहे की अशा नराधमाला चांगल्या प्रकारे शिक्षा व्हावी, तसेच याने या बालकांना देखील सोडलेलं नाही, असा नराधम जिवंत राहण्यास अतिशय जीवनाला धोकादायक आहे, तरी त्या आम्हाला न्याय मिळावा ही नम्र विनंती.